महात्म्ये अथ षष्ठोऽध्यायः श्रीगणेशाय नमः श्रीदेव्यै नमः मेधामणे सूरतासि मार्कण्डेयसाङ्गे शिष्यासि सूतसाङ्गे शौनकासि महासरस्वती ने प्रतिज्ञा वचन भूता सांगो न आज्ञापिले ऐकोनी देवी चा वाक्यासी भूतक्रोधावला मानसी परे येवनी शुभा पाशी सांगता जाहला विस्तारे मणिमी देवी पाशी निश्चित तुमचा महिमा वर्णिला भूत परीति तुम्हा नाही मानित युद्धा वीण सर्वथा ऐकोनी दूताचे वचन दैत्यराज क्रोधावला दारुण सेनापति धूम्रलोचन यासी बोलता जाहला शुंभ मणे धूम्रलोचन गेवनिया पुली सेना आना भीति दुष्ट ललना केशाकर्षणे करोनी बळेटा का विह्वळ करुणी तिचा पाठीरा का आलिया कोणी त्याते ही तत्काल वधावे शस्त्रानी देव अथवा गंधर्व इंद्राग्नी यमकुबेर यक्ष किन्नर विद्याधर पाठीरा का सेल साचार तरी त्याचा ही बध करावा मेधामणे सूरथा लागुन ऐसा शुंभे आज्ञापिला जाण तेव्हा तो धूम्रलोचन त्वरे करुणी निघाला घेऊनी साठ सहस्र असुर तो धूम्रलोचन महाक्रूर हिमवंत पर्वत थोर येता जाहला तयावरी पालाणाने सर्वदळ तो पर्वत वेजला सकळ तै एकची जाहला हलकल्लोळ देव पाहती अंबरी गुप्त रूपे तेथे राहुन इंद्रादि सर्व देवगण जगदंबेचे कौतुक पूर्ण पाहते जाहले ते काळी देवी सन्मुख धूम्रलोचन येऊनी अट्टास शब्द करुन उच्च स्वरे देवी लागुन बोलता जाहला तेधवा मणे हो तू लावण्य राशी चालावे शुंभ निशुंभांपाशी जरी प्रीतीने तू न येसी तरी बळेची नेईन मी केशाकर्षणे करून तू ते ओढूनी नेईन आपुला स्वामी दाखवीन तुझ लागी सुंदरी तेव्हा जगदंबा बोले त्याला दैत्येश्वराने धाडिले तुझला बळवंत दिसतोसी भला सैन्य घेऊनी आलासी जरी बळे करुणी नेशील तरीही स्त्री काय करील ऐसी चंडिका तये वेळ ऋषी मणे बोलिली ऐकोनी चंडिकेचा बोला धूम्रलोचन तेव्हा धावला तव देवीने भस्म केला हुंकार मात्रे करुणी देवीचा हुंकारे करुण भस्म होता धूम्रलोचन असुर सैन्य कोपायमान होते जाहले ते काळी साठ सहस्र असुर भयंकर महाक्रूर धावते जाहले देवीवर अट्टहासे करुणिया मारा मारा कोणी म्हणती मेधा ऐसी गर्जना करीती कोणी वृक्ष पाषाण टाकिती देवीवरी अतिक्रोधे शस्त्रे टाकिते जाहले बहुत देवीवरी असुर धावत यावरी चंडिका काय करीत क्रोध पाहुनी ते काळी धनुष्या जोडोनी तीव्रशर निवारीला शस्त्र निकर वृक्ष पाषाण थोर थोर छेदुनिया पाडिले शक्ती परशु पट्टीशाही खंड विखंड करुणी सर्वही असुर सैन्य पाडिले पाही भूमीवरी तेधवा तव देवी वाहन अतुर्बळी सिंह पिंजारी रोमाचळी गर्जना करुणी निराळी उरलियांते मारी तसे तेणे कर प्रहारे देख असुर मारिले कित्येक पुच्छ प्रहारे अनेक मारुणी टाकिता जाहला मुखे आणि बेगे करुन तैसेची अधरे घेतले प्राण नखे करुणी उत्पाटन करिता जाहला असुरांचे मारुनी तल प्रहारासी छेजिता होय असुर शिरांचे छिन्न भिन्न अवयवांचे करुणी रक्त प्राशी तसे ऐसे सिंहाचे महाबळ क्षया नेले असुर सकळ हे श्रवण करुणी तत्काळ शुंभ कोपाते पावला देवीने वदिला धूम्रलोचन केवळ हुंकार मात्रे करुण टाकिले सर्व सैन्य मारुन एकही क्षण न लागता ऐसे शुंभ निशुंभी ऐकुनी क्रोधे संतप्त जाहले मनी
रागे ओष्ट पुटे चावनी विचार करिते जाहले चंडमुंड महाअसुर त्यांते अज्ञापी शुंभासुर तुम्ही सैन्य घेऊन अपार सिद्ध व्हावे आताची आणि हिमाचळी जाऊन देवीचे करा केशाकर्षण ओढोनी आणावी बांधवन मजपाशी ये काळी जरी युद्धाचे ठाई जाण तुम्हासी संशय होईल पूर्ण तरी त्याची ठाई मारून टाकावी ही ममाज्ञा सर्वानी शस्त्रास्त्रे करुणी मारुनी टाकावी भवानी माझा संशय काही मनी धरू नये सर्वथा करावे सिंहाचे हनन जो असे देवी वाहन तुम्ही सैन्यासहित जाण देवी एकटी ते काय सिंह पशुचा वडियार कायसा तुम्हा हुनी थोर तुम्ही देवाधिकांसी अनिवार क्षणे सिंह मारावा देवीसी मारिलिया स्पष्ट सिंह बदिला असता दुष्ट आम्ही तुम्हावरी संतुष्ट हो हे जाणा निर्धारे ती धरली अथवा मारिली तेथे परी बांधोनी आणाति जयेथे आम्ही पाहू अंबिकेते कैसी स्त्री आहे ती धूम्रलोचन महावीर हुंकारे मारिला जिने सत्वर तिचा देह कैसा दुर्धर पाहू आम्ही कौतुके श्रोती वावे सावधान आता तुळील अध्यायी जाण चंडमुंडाचे हनन तुम्हा सांगेन निर्धारे श्लोक श्लोकाचा अर्थ येथे वर्णिला यथार्थ श्रवण करिता होय स्वार्थ सर्व पुरुषार्थ साधती तैसेची भावे पठन करिता सर्वसिद्धी होय तत्वता अंति पावे सायुज्यता यासी संशय नसे पै हे महा सरस्वतीचे आख्यान सुरथा सांगे मेधा ब्राह्मण तीच कथा देवी आपण राम मुखे निरोपी इति श्री मार्कंडेय पुराणे सावर्णिके मन्वंतरे देवी भगवती महात्म्ये महा सरस्वत्याख्याने षष्ठोऽध्यायः श्री जगन्नम्बार्पणम् अस्तु।